सध्या कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावला आहे. फक्त दूध आणि मेडिकल दुकाने सुरू आहेत, तर किराणा घरपोच सेवा सुरू केली आहे. गेले महिनाभर सांगली मिरजेत लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या वर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मात्र सांगली मिरजेत बाहेर फिरण्यासाठी नागरिकांनी नवीन फंडा सुरू केला आहे. अनेक ठिकाणी मागील लॉकडाऊनमध्ये शासनाने दिलेल्या पासचा वापर सुरू केला आहे, तर अनेक जण विविध संघटनांच्या नावाचे आयडेंटिटी तयार करून वापरत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनावर विनाकारण ताण वाढत आहे. रस्त्यावर फिरण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहेत, त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे खरोखरच गरजेसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे नियमातून पळवाटा काढणाऱ्या अशा नागरिकावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा या शीर्षकाखाली प्रशासनानं अनेक सेवांना पासेस दिले होते, ज्यामध्ये मेडिकल सेवा असेल, वैद्यकीय सेवा, प्रेस असेल, मीडिया, त्याचप्रमाणे अन्य काही ज्या सेवा आहेत यासाठी अत्यावश्यक सेवेचे पास भाजीपाल्यांसाठी वगैरे दिले होते. परंतु त्यासाठी मुदत घालून दिली होती आणि मुदत संपल्यावर त्या अत्यावश्यक सेवेच्या पासांची व्हॅलिडिटी ही संपली होती. मात्र आज जर बघितलं तर मागच्या वर्षीचे पास हे गळ्यात अडकवून अनेक नागरिक कारण नसताना शहरात रस्त्यावर फिरताना दिसत आहेत, जे कोरोनाचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. जे पास घेऊन वाहनं फिरत आहेत आणि जे नागरिक फिरत आहेत ते पास खरोखर आहेत का, वैध आहेत का, त्यांची व्हॅलिडिटी आहे का आणि हे का अत्यावश्यक सेवेत काम करणारी माणसं आहेत का याची तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं याची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे. आज आपण बघतो आहे कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत पोलीस प्रशासन 24 तास आपली सेवा बजावते, अहोरात्र हे कर्मचारी काम करत आहेत. मात्र हे जे बेजबाबदारपणे आणि खोटे पास घालून रस्त्यावर नागरिक करणारे गर्दी आहेत, त्यामुळं पोलीस प्रशासनावर विनाकारण त्रास पडतो आहे आणि हा त्रास त्यांचा कमी करणं ही नागरिकांची जबाबदारी आहे. तर त्या दृष्टीनेसुद्धा या पासेसची चौकशी करणं आणि त्यावर कार्यवाही करणं हे अत्यंत गरजेचं आहे.